वास्तव या लक्षवेधीच्या माध्यमातून मी सभागृहाच्या निदर्शनास आणू इच्छितो. खर तर हा दुर्गम आणि डोंगराळ तालुक्यामध्ये गेली 4 वर्ष ही लक्षवेधी विचारायच्या अगोदर 230 पदं रिक्त होती. लक्षवेधी विचारल्यानंतर काही पदं त्या ठिकाणी दिली गेली आणि आजही ह्या तालुक्यामध्ये जवळजवळ उत्तरामध्ये मंत्री महोदयांनी सांगितले की जवळजवळ 166 पदं त्या ठिकाणी अजूनही त्या ठिकाणी रिक्त आहेत. आणि एकूण पदांच्या मंजुरीच्या दृष्टीनं जर ही पदं किती आहेत असा कधी आपण आढावा या व्यासपीठावर घ्यायचं ठरवलं तर जवळजवळ 30% जास्त या तालुक्यामध्ये पदं रिक्त आहेत अशा प्रकारचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. मला प्रामुख्यानं सांगितलं पाहिजे, मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांचा आज या लक्षवेधीच्या निमित्तानं आढावा घेण्याचा प्रयत्न केला. मंत्री महोदयांचा कागल तालुका आहे, 4% सुद्धा पदं त्या ठिकाणी रिक्त नाहीत. करवीर तालुका आहे, 2% सुद्धा पदं त्या ठिकाणी रिक्त नाहीत. हातकलंगडे तालुका आहे, 4% सुद्धा पदं त्या ठिकाणी रिक्त नाहीत. आणि एकाच जिल्ह्यातल्या एका तालुक्यात जर हा शिक्षण विभाग प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत एवढी मोठी तफावत करणार असेल तर प्रामुख्यानं तिथल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपण नेमकं काय ठरवलंय हा गंभीर प्रश्न माझ्यासारख्या त्या विभागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कार्यकर्त्याच्या समोर त्या ठिकाणी उभा राहतोय. आणि म्हणून मला मंत्री महोदयांना या ठिकाणी स्पेसिफिक 2-3 प्रश्न या ठिकाणी विचारायचे आहेत. खरंतर शाहूवाडी तालुक्याचा हा बॅकलॉग आपण कशा पद्धतीनं दूर करणार आहोत, हा जो ह्या तालुक्यावर झालेला अन्याय हा कुणी केला, शिक्षक संघटनांनी केला का शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांनी ठरवून केला, याच्याबद्दल शासन काही विचार करणार आहे का? आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना कुठल्याही दुर्गम डोंगरी तालुक्यांच्या बाबतीत घडू नये यासाठी काही उपाययोजना आपण त्या ठिकाणी करणार आहोत का? आज या ठिकाणी जे उत्तर दिलं गेले त्यात मोगमपणानं त्या ठिकाणी म्हटलंय की 15 पेक्षा कमी पट असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या शाळातले 2 शिक्षक ज्या ठिकाणी आहेत ते आम्ही रिक्त ठिकाणी वापरतो. मला मंत्री महोदयांच्या ह्या निमित्तानं लक्षात आणून दिलं पाहिजे की अशा शाळा फक्त 42 आहेत आणि अशा शाळांच्या मध्ये फक्त 57 शिक्षक कार्यरत आहेत. म्हणजे 166 पैकी फक्त 15 रिक्त शिक्षकांच्या जागा ते भरू शकतात, बाकीच्या 150 शिक्षकांच्या जागांच्यासाठी खरं तर विद्यार्थी देवाच्या भरोश्यावर त्या ठिकाणी बसलेले आहेत. अशा प्रकारची अवस्था खरं तर या उत्तराच्या माध्यमातून त्या ठिकाणी समोर येते. आणि म्हणून आजही जर आपला विभाग चूक कबूल न करता आम्ही कसा प्रयत्न करतोय असं खोटं सभागृहाला सांगायचा प्रयत्न करणार असेल तर ह्या दुर्गम आणि डोंगरी तालुक्यांच्यावर आपण किती अन्याय करणार आहोत याचा सुद्धा विचार या ठिकाणी प्रामुख्यानं मंत्री महोदयांनी सांगितला पाहिजे. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं मला उभा करायचा आहे की अशा तालुक्यांच्यासाठी सुगम आणि दुर्गम असे 2 विभाग आपण त्या ठिकाणी केले. कोल्हापूर जिल्ह्यामधला गगनबावडा तालुका हा पूर्वीचा माझा मतदारसंघ आहे, त्या विभागात सुद्धा मी आमदार म्हणून काम केलंय. आज शाहूवाडी तालुक्यात मी आमदार म्हणून काम करतो. गगनबावडा तालुक्यातल्या सगळ्याच्या सगळ्या शाळा जिल्हा प्रशासनानं दुर्गम म्हणून डिक्लेअर केल्या आणि शाहूवाडी तालुक्यात राज्य स्तरावरचे जे दुर्गमचे निकष होते त्याप्रमाणे ज्या 166 शाळा दुर्गम आहेत म्हणून सांगायचा प्रयत्न केला. शिक्षकांच्या सोयीसाठी म्हणून जिल्हा परिषदेमध्ये बसून खरं तर त्याला कुठले कुठले नियम लावता येतील असं बघून 166 पैकी फक्त 77 शाळा दुर्गम त्या ठिकाणी मान्यता दिली गेली. मला प्रामुख्यानं विधान भवनाच्या ह्या व्यासपीठावर मंत्री महोदयांना विचारायचं आहे की असे कुठल्या फरक ह्या 2 तालुक्यांच्या मध्ये झाला. खरं तर गगनबावडा तालुक्यात 10% सुद्धा गावं अशी नाहीत की ज्या गावात एसटी जात नाही, पण शाहूवाडी तालुक्यातल्या जवळजवळ 120 पेक्षा जास्त गावांमध्ये आजही आपण एसटी महामंडळाची सेवा त्या ठिकाणी देऊ शकलेलो नाही. 2000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस त्या ठिकाणी पडतो. प्रामुख्यानं जवळजवळ 80-90% विभाग वनविभागानं व्यापलेला आहे. अशा सगळ्या दुर्गमचे निकष पात्र असताना सुद्धा फक्त पैसे घेऊन शिक्षकांच्या बदल्या होऊ नये म्हणून दुर्गम आणि सुगमचे निकष बदलायचे आणि त्या तालुक्यातल्या गरीब मुलांच्यावर अन्याय करायचा हे जे काही धोरण ह्या माध्यमातून घडलेलं आहे याच्यावर कुठेतरी योग्य निर्णय आज मंत्री महोदयांनी या ठिकाणी द्यावा
एवढीच अपेक्षा या लक्षवेधीच्या निमित्ताने मी व्यक्त करतो. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य विनोदजी कोरे यांनी ज्या आपल्या समस्या मांडल्या ती वस्तुस्थिती आहे. परंतु गेल्या 2 वर्षामध्ये जसा विभाग माझ्याकडे आला तसं कोरोनाचं आपलं महामारी सुरू झाली, त्यामुळे आपण 2 वर्ष ह्या ज्या ऑनलाईन बदल्या होत्या त्या आपण थांबवल्या, कारण शाळाच भरल्या जात होत्या. त्यानंतर आपण काय केलं की सुगम आणि दुर्गम या निकषामध्ये बरीच तफावत होती आणि यामध्ये निकष कारण काय झालं की एकंदरीत राज्यात 2,27,591 शिक्षकांची पदं रिक्त आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1,304 पदंही रिक्त आहेत आणि नवीन RTI ॲक्टप्रमाणे वास्तविक सामान्यकरण हा एक त्यातला महत्त्वाचा कायदा आहे की सगळ्या शाळेत राज्यात समान शिक्षक पाहिजे. जर टक्केवारी तर हे मागच्या काळामध्ये हे प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात ज्यांनी सन्मान सांगितलं त्यामुळं व्यस्त झालं आणि म्हणून आपण मुख्य कार्यकारी अधिकारी 7 लोकांची पुण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अधिकारी आपण समिती नेमली आणि सुगम आणि दुर्गम हे कशासाठी निवडलं आपण, कारण एवढी शिक्षकांची आपल्याकडे संख्या नाही आणि बदल्या ऑनलाईन पद्धतीने करायच्या, त्याला काही अटी आणि निकष पाहिजेत आणि म्हणून आम्ही नक्षल क्षेत्र आणि आदिवासी वार्षिक पर्जन्यमान 2,000 मिलीमीटरपेक्षा जास्त, नैसर्गिक आपत्ती किंवा सातत्याने संपर्क तुटतोय अशी गावं, हिंसक पशूचा उपद्रव असणारा जंगलव्याप्त प्रदेश, वाहतुकीचा सुविधेचा अभाव, नेटवर्क नसलेली क्षेत्र, डोंगरी भागाचा प्रदेश आणि राष्ट्रीय राजमार्गापासून 10 किलोमीटरपेक्षा ज्यादा दूर अंतर असलेलं, या 7 अटीपैकी 3 अटी जर बसत असतील तर सुगम आणि दुर्गम अशी आपण व्याख्या केली. आता ज्याचा उल्लेख विनोदजी केला हे खरं आहे की शाहूवाडी तालुक्यावर ह्याचा फार मोठा अन्याय झाला. यांचं म्हणणं की दुर्गममध्ये जास्त गावं आले की 3 वर्षानं बदली करायची असल्यामुळं शिक्षक ज्यादा तिथं हे करतात. आपल्याकडं दुर्गम 24-47 गावं असताना सुद्धा अजून 15 जागा भरल्या गेलेल्या नाहीत आणि ही वस्तुस्थिती आहे की शिक्षकांचा ओढा चांगली तालुके मोठी शहरं इकडं असतो आणि डोंगरी भागामध्ये नसतो आणि म्हणून आम्हाला नियम करावा लागेल की डोंगरी शाळेमध्ये सुद्धा शिक्षक जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आता या शैक्षणिक वर्षाच्या ह्याच्यामध्ये आमचं सॉफ्टवेअर तयार झालेलं आहे, या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं बदल्या करून शाहूवाडीमध्ये जो बॅकलॉग राहिला आहे शिक्षकाचा तो आम्ही भरून काढू. माझ्या 2 प्रश्नांचं या ठिकाणी उत्तर मिळालं नाही. मी मंत्री महोदयांना म्हणलो की कागल तालुक्यामध्ये फक्त 4% रिक्त जागा, अखंड कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1,000 पदं कमी आहेत असं त्यांनी सांगितलं, म्हणजे 12 तालुक्यांच्यामध्ये आणि 1,000 मधली 250 किंवा 200 पदं एका तालुक्यामध्ये. जिल्हा पातळीवर हा जो काही अन्याय स्पष्ट आपल्याला दिसतोय हा आपण संपवणार आहे का संपवणार नाही? एक तालुका शिक्षणाच्या बाबतीत मागच राहिला पाहिजे हे जिल्ह्यातलं शिक्षणाचं धोरण असू शकतं का? हा माझा त्यांना स्पेसिफिक प्रश्न आहे. दुसरा माझा प्रश्न असा आहे की त्यांनी जे निकष सांगितले की 2,000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो का? तर पडतो. 120 गावात एसटी जात नाही, वाहतुकीच्या समस्या नाही. आज गाव दुर्गममधनं सुगम आणायसाठी ज्याचा उल्लेख त्यांनी केला की आमच्याकडे शिक्षकच कमी आहेत, भरती झालेली नाही म्हणून आम्हाला निकष बदलायसाठी म्हणून त्यांनी वेगळे वेगळे विचार मांडायचा प्रयत्न केला की शालेय पोषण आहार देणारी गाडी वर्षातनं 4 वेळा जाते, ती गाडी ज्या गावात पोचते त्या गावात वाहतुकीची सुविधा आहे असं गृहित धरायचं, म्हणजे त्या गाडीतनं त्या शिक्षकानं त्या गावात शिकवायला जावं असं शासनाची इच्छा आहे का? ज्या गावात एसटी आपण पोचवू शकलो नाही, एसटी गेली नाही, त्या गावात लोकांनी शिक्षकांनी कसं जायचं आहे? दूरसंचारच्या बाबतीत जिचा रेंज हा विषय त्यांनी सांगितला, BSNL दाखला दिला की 45% गावांच्या मध्ये आमची रेंज नाही. ह्यांच्या अधिकाऱ्यांनी बसून निर्णय घेतला की BSNLचा हा निकष मान्य करायला नको, आपण सगळ्या खासगी कंपन्यांना पत्र देऊया आणि त्यांची रेंज आहे का चौकशी करूया. म्हणजे काहीही करायचं आणि हे करायला अध्यक्ष महोदय मी गांभीर्यानं सांगतोय की शिक्षकांच्या संघटना आणि तुमचे अधिकारी यांच्या पैशाच्या व्यवहारातनं हे सगळं केलं गेलंय
आज तुम्ही याला काहीही सांगितलं असलं तरी प्रामुख्यानं तुम्ही त्या तालुक्यातल्या विद्यार्थ्याची काय दशा केलेली आहे, मला मी पहिल्यांदा माझ्या मनोगताचं या ठिकाणी सांगितलं, शाहू महाराजांच्या नावानं निर्माण झालेला तालुका, त्याच्यामुळं आपला जिल्हा शिकला, त्या काळात मुस्लिम बोर्डिंग काढलं, त्या काळात लिंगायत बोर्डिंग काढलं, त्या काळात मराठा बोर्डिंग काढलं, हे खरं तर शिक्षण त्या माणसाच्या नावानं असणाऱ्या या तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांच्या नावानं आपण मतं मागतो, शाहू फुले आंबेडकरांचा विचार मांडतो, आणि हे खरं तर तुम्ही आज कोल्हापूर जिल्ह्याचे ग्रामविकास मंत्री आहात, तुम्हाला स्वतःला हे पटणारी गोष्ट आहे का याचा विचार करून खास बाब म्हणून हा तालुका 100% दुर्गम म्हणून जाहीर करणं आणि किमान तुमची राज्याची पदं जोपर्यंत भरली जात नाहीत त्यापर्यंत कोल्हापूर जिल्ह्याच्या सरासरी रिक्त जागांच्या पर्यंत त्याला आणून ठेवणं ही तातडीचा निर्णय आपण घेणार आहात का? अध्यक्षमध्ये मी पहिल्यांदाच मान्य केलं होतं की आपण या 2 वर्षात कोरोनाच्या काळामध्ये आपण प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करू शकलेलो नाही, कारण शाळाच बंद होत्या. ही त्रुटी त्यांनी जी वस्तुस्थिती नजर आली ही त्रुटी माझ्याही नजरेसमोर आली होती की एका तालुक्यामध्ये फार शिक्षकांची संख्या कमी आणि एक एक जे चांगली शहरी असलेली जे तालुके आहेत तिथं फार कमी संख्या म्हणजे त्रुटी आहे आणि म्हणजे दूर करण्यासाठी आपण समिती नेमली ज्याचा उल्लेख त्यांनी केला. जर शाहूवाडी तालुक्यावर अशा प्रकारचा अन्याय झाला असेल तर आपण निश्चित दूर करू, कारण शाहू महाराजांनी 1902 साली प्राथमिक शिक्षण सक्तीसाठी मोफत केलं, स्त्रियांना शिक्षणासाठी सक्ती त्या काळात केली 1902 साली. नंतर आपला देश स्वतंत्र झाला, नंतर आपल्या देशाने हा कायदा केला, परंतु हा 1902 साली कोल्हापूर संस्थांमध्ये शिक्षण प्राथमिक मोफत आणि सक्तीचा करणारा हा राजा होता आणि म्हणून त्यांच्या नावानं तालुका जो त्यांच्या शावट तयार झालेला आहे तिथं अन्याय होणार नाही याची खबरदारी मी स्वतः घेईन. आम्ही बदल्या अजिबात केलेल्या नव्हत्या, ह्या त्रुटी ह्या मागच्या काळातील आहेत, या काळात कुठली बदली झालेली नाही त्या दुरुस्त करणं आणि शाहूवाडी तालुका हा सुगम दुर्गम मध्ये ज्या त्यांच्या अन्याय झालेला आहे तो आम्ही दुरुस्त करून देऊ. एक मिनिट उत्तर दिलं. फक्त माझी अपेक्षा अशी आहे की हा लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, तुम्ही जे सांगितले त्याची काहीतरी कालमर्यादा ठरवा आणि निश्चित कालमर्यादेमध्ये किमान 4 वर्ष हा अन्याय सातत्यानं चालू आहे. मला मान्य आहे 2 वर्ष कोरोनामध्ये गेली, हा तातडीनं संपवण्यासाठी आपण निर्णय घ्या. आता या शैक्षणिक वर्षाच्या पूर्वी आपण ऑनलाईन बदल्या करणार आहोत, त्यामध्ये निश्चितपणानं आपण हा अन्याय दूर करू. महोदय